डोळ्यात हे तीन बदल दिसताच सावध व्हा. आपल्या डोळ्यातील काळ्या बाहुलीला म्हणजेच काळ्या गोलाकार भागाला भिंग किंवा नेत्रमणी असे म्हणतात. हे भिंग जेव्हा भुरकट बनते तेव्हा आपल्याला अंधुक दिसू लागते. हा अंधुकपणा हळूहळू वाढत जातो आणि रुग्णाला अधिकाधिक अस्पष्ट दिसू लागते. जसजशी या भिंगाची पारदर्शकता कमी होत जाते रुग्णाला कमी दिसू लागते. यालाच मोतीबिंदू असे म्हणतात. मोतीबिंदू झालेल्या व्यक्तीला वाहन चालवताना, वाचन करताना तसेच लोकांना ओळखताना अडचणी येतात. त्याच्या दैनंदिन जीवनावर याचा विपरीत परिणाम होतो. मोतीबिंदू झालेली वृद्ध व्यक्ती चालताना कुठेही पडण्याचा धोका वाढतो. मोतीबिंदूचा इलाज वेळीच न केल्यास दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू होऊ शकतो. मोतीबिंदूचे काही लक्षणे: 1. अस्पष्ट दिसू लागते. 2. तीव्र प्रकाशामुळे डोळे दुखू लागतात, प्रकाश जास्तच प्रखर वाढतो. 3. रात्रीच्या वेळी प्रकाशाभोवती वलये दिसतात. 4. एका डोळ्याने दुहेरी दिसू लागते. 5. रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसत नाही. 6. रंग फिकट दिसतात. 7. डोळ्यांच्या बाहुल्या भुरकट किंवा सफेद दिसू लागतात. 8. चष्म्याचा नंबर सतत बदलतो. मोतीबिंदू होण्याची कारणे: 1. बरीच वर्ष कामानिमित्ताने किंवा इतर कारणाने सतत प्रखर प्रकाशाला सामोरे जाणे. 2. मधुमेह, दमा या आजारात स्टेरॉइड घेणे. 3. मोतीबिंदू जन्मत हा देखील असू शकतो. 4. ग्लूकोमा म्हणजेच काचबिंदू झाल्यास मोतीबिंदू देखील होऊ शकतो. 5. अतिप्रमाणात धूम्रपान करणे म्हणजेच बीडी सिगारेट पिणे. 6. अतिप्रमाणात दारूचे सेवन करणे. 7. अतिउष्ण ठिकाणी काम केल्याने देखील मोतीबिंदू होऊ शकतो. 8. विशिष्ट औषधांचे दीर्घकाळ सेवन केल्याने देखील मोतीबिंदू होतो. मोतीबिंदू होऊ नये यासाठी काय करावे? 1. शक्यतो वयाच्या 85 नंतर मोतीबिंदू होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच वयाच्या 85 नंतर डोळ्याच्या डॉक्टरांकडून डोळ्याची नियमित तपासणी करून घ्यावी. 2. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलमधून आय ड्रॉप घेऊन ते वापरू नयेत. 3. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे असा अँटीऑक्सिडंट युक्त आहार घ्यावा. 4. आहारात पालक, गाजर, संत्री, सफरचंद, टोमॅटो, डाळिंब अशा विटॅमिन ए, विटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन युक्त पदार्थाचा समावेश करावा. 5. चष्म्याचा नंबर वाढला असेल किंवा कमी झाला असेल तर ताबडतोब चष्मा बदलावा. 6. उन्हात जाताना शक्यतो सनग्लासेस म्हणजेच काळ्या रंगाचे चष्मे वापरावेत. 7. तुम्हाला मधुमेह किंवा हाय बी पीचा त्रास असेल तर पथ्य जरूर पाळावीत. 8. दारू, धूम्रपान, तंबाखू अशा गोष्टींचे सेवन करू नये. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.